येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात असणाऱ्या शंभू महादेव डोंगर रांगांपैकी एका अंकाई टंकाई किल्ल्यावर आज सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदातर्फे बीजारोपण अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर अभियानात जवळपास 30,000 अधिक बिया झुडपी पेरणी पद्धतीनं झुडपाच्या बुडाजवळ तसेच मोठ्या दगडांच्या आडोशाला कुदळी व खुरपीनं छोटे खड्डे करून टाकण्यात आले, ज्यामुळे गुरे चराई होत असताना गुरांचे पाय पडून झाडांचे कोंब मोडणार नाही व झाडे मोठे होतील. सदर बीजारोपण अभियानात बनकर पाटील पब्लिक स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला, तसेच नेहरू युवा केंद्र नाशिक यांनीही सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना येवला ते अंकाई टंकाई प्रवास करण्यासाठी बनकर पाटील शैक्षणिक संकुलतर्फे संचालक प्रवीण बनकर यांनी बस उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच बीजारोपणानंतर विद्यार्थ्यांसाठी सावली संस्थेतर्फे अल्पपहाराचं आयोजनही करण्यात आलं होतं. यावेळी बनकर पाटील पब्लिक स्कूलचे प्राचार्य पंकज निकम, उपप्राचार्य दीपक देशमुख, सावली संस्थेचे सचिव महेश शेटे, पंकज मडवई, मच्छिंद्र काळे, नेहरू युवा केंद्राच्या युवा राष्ट्रीय स्वयंसेविका रुपाली निकम, रवींद्र बिडवे आदींनी परिश्रम घेतले. स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख, येवला.